श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल आणि मस्त असाल. उद्या आहे रंगपंचमी आणि रंगपंचमीचा खास असा उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे. रंगपंचमी म्हणजे रंगांची बरसात, भले ती निसर्गाची असो किंवा आपल्या रंगांची असो. रंगपंचमी म्हणजे निसर्गाच्या रंगांची किंवा आपल्या सगळ्यांच्या रंगांची बरसात करणे. मात्र केमिकलयुक्त रंग वापरून एकमेकाला इजा पोहोचेल असं काही करू नका. जास्तीत जास्त नॅचरली रंग वापरून तुम्ही खेळण्याचा आणि आनंद घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. रंगच नसते तर आयुष्यात काय झाले असते ही कल्पनाही करवत नाही. ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना गेला आणि रंगीत जमाना चालू झाला आणि तेव्हापासून रंगांची खरी किंमत माणसाला कळली. तसे तर रंग, हळदी, कुंकू, गुलाल हे सगळेच रंग आपल्या आयुष्यात कायमच आपण बघत आलेलो आहोत. अशाच या रंगांचा एक उपाय मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय असून तुम्हाला मी नेहमी सांगत असते की हिरवा रंग कोणतीही गोष्ट वाढवण्यासाठी, लाल रंग नातेसंबंधांसाठी आणि निळा रंग कोणत्याही इच्छेंसाठी. आज त्याचाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. उद्या अनायसे सगळेजण रंग आणणार आहेत. रंग आणणार नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी वेगळा एक उपाय सांगणार आहे. सगळ्यात आधी ज्यांच्याकडे रंग येणार आहेत किंवा रंग खेळण्यासाठी कोरडे रंग जे आणणार आहेत, उपाय पहिल्यांदा त्यांच्यासाठी. एका पांढऱ्या कागदावर कोणत्याही पेनाने कोणत्याही लिहा, शक्यतो निळाच घ्या जो आपल्याकडे अगदी इझिली अवेलेबल असतो. निळ्या रंगाने आपल्या कितीही इच्छा एका कागदावर तुम्हाला लिहायच्या आहेत. कितीही लिहा, 10, 12, 5, 6, 2, 3 कितीही इच्छा लिहा आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आता त्या जर पैशांसंबंधी असतील, कोणती व्यवसाय वाढवायचा असेल, कुठली गोष्ट वाढवायची असेल तुम्हाला, फॅमिली वाढवायची असेल, अर्थातच बाळ हवं असेल, तरीही हिरवा रंग तुम्हाला त्या चिठ्ठीवर इच्छा लिहायच्या. सगळ्या हिरव्या इच्छा म्हणजे हिरव्या रंगानं पूर्ण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत, ज्या तुम्हाला मी सांगितल्या, वाढवण्यासाठी हिरवा रंग, कमी करण्यासाठी लाल रंग आणि इतर कोणत्याही इच्छांसाठी निळा रंग. चिठ्ठीवर इच्छा लिहून काढायच्या, त्यावर एवढा साधारण आपल्या 5 बोटात मावेल इतका रंग घेऊन त्या चिठ्ठीवर लिहिलेल्या इच्छांवर लिहाय ठेवायचा आणि त्याची एक पुडी बांधून आपल्याला देवघरात ठेवायची आहे. साधारण 2-3 तास तुम्हाला ही देवघरात पुडी ठेवायची आहे. उद्या रात्री 12 पर्यंत हा उपाय करू शकता. 12 नंतर मात्र पुढच्या रंगपंचमीलाच तुम्ही हा उपाय करू शकता. आणि हा जो रंग आहे तो 2-3 तास देवापाशी ठेवल्यानंतर तुम्हाला यातला जो रंग आहे तो गॅलरीत किंवा गच्चीत जाऊन चिमूटभर रंग त्यातला वरच्या बाजूला तुम्हाला उधळायचा आहे. चिमूटभर रंग करून वरच्या बाजूला उधळायचा आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं मनात मानून आनंद व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या, इच्छा लिहिताना सुद्धा मला पैसे मिळाले आहेत, मला नोकरी लागली आहे, मला प्रमोशन मिळालं आहे, माझ्या पगारामध्ये वाढ झाली आहे, अशा प्रकारे झालं आहे अशा शब्दात तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत. आता लाल रंग. लाल रंग कशासाठी? तर कमी करण्यासाठी, थोडक्यात नात्यांसाठी सुद्धा आणि कमी करण्यासाठी. वजन कमी करायचं आहे, भांडणे कमी करायची आहेत, मग भांडण कमी झालंय, वजन कमी झालंय, अशा इच्छा लिहून एका कागदावर कितीही तुम्ही त्यात लाल रंग थोडासा ठेवायचा आहे आणि त्याच्यातला सुद्धा चिमूटभर रंग वरती उधळून टाकायचं आहे. उरलेल्या या ज्या पुड्या आहेत त्या तुमच्या इच्छा पूर्ण होईपर्यंत तिजोरीत ठेवायच्या आणि त्यानंतर वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली टाकून द्यायच्या. आणि शेवटचा म्हणजे निळा रंग. तुम्हाला निळ्या पेननी तुमच्या कोणत्याही इच्छा, वाहन हवं आहे, घर हवं आहे, कर्ज हवं आहे, कोणाकडून काहीतरी हवं आहे, अडकलेले पैसे तुम्हाला परत हवे आहेत, कर्ज पाहिजे आहे, हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूरूपी पैशारूपी जी कामं आहेत ती निळ्या पेननी लिहून त्यामध्ये एवढा 5 बोटात मावेल एवढा निळा रंग ठेवायचा आहे. देवापुढं पुढी ठेवायची आहे. 2-3 तासानंतर हवेमध्ये तो रंग उडवून पॉझिटिव्हली बोलायचं आहे की मला माझे अडकलेले पैसे परत मिळालेत, मला कर्ज मिळालं आहे, मला जी हवी ते मॉडेल
नाव घेऊन ती गाडी घेतली आहे, मी अमुक एरियामध्ये घर घेतलं आहे, असं पॉझिटिव्ह बोलायचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय दैवी शक्ती तुमची पूर्ण करेल. ब्रह्मांडापर्यंत हा आपोआपच आपला जो प्रश्न असतो तो पोचतो. आपल्याला काय हवं आहे नेमकी ते ब्रह्मांडापर्यंत बातमी जाते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तिन्ही पुढ्यानंतर लॉकरमध्ये ठेवायच्या, इच्छा पूर्ण झाल्या की टाकून द्यायच्या. त्यानंतर आता ज्यांनी रंग नाही त्यांनी काय करायचं, फक्त पेनाने इच्छा लिहायच्या. लाल पेन, निळा पेन, हिरवा पेन, तीन पेनांनी तीन कागदांवर ज्याप्रमाणे हव्यात सगळ्या कागदांवर लिहिल्यात. एका वेळेस तीन कागद वापरलेत तरी चालेल. त्या ज्या पुड्या आहेत त्या थोडं थोडं हळदी कुंकू घालून देवापुढं पुडी करून ठेवायची. नंतर त्यातला हळदी कुंकू थोडंसं हवेत उधळायचं. ज्यांच्याकडे रंग नाही त्यांनी हळदी कुंकू आणि पेन वापरायचे लिहिण्यासाठी, लाल, निळा, हिरवा अशा टप्प्यामध्ये. त्यानंतर त्यातला हळदी कुंकू थोडंसं वर तुम्हाला उडवायचं आहे आणि या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या आपल्या लॉकरमध्ये किंवा चांगल्या सुरक्षित जागी ज्या पुड्या आहेत त्या ठेवून टाकायच्या आहेत. पुढच्या वर्षीच्या आत अगदीच नक्की इच्छा पूर्ण होतील अशी आशा व्यक्त करते आणि लवकरच त्याच्याही आत होतील. छोट्या छोट्या इच्छा असतील त्या त्याच्याही आत पूर्ण होतील. फार मोठ्या असतील त्याला थोडासा वेळ जाईल. सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटे नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.